वाशिम जिल्ह्यात ब्राह्मणवाडा या गावात रोजगार हमी योजनेच्या कामातील भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी न झाल्याने एका युवकाने आत्महत्या करण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन केल्याची घटना समोर आली. गोपीनाथ नागरे असे या युवकाचं नाव आहे. गावातील रोजगार हमी योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार गोपीनाथने अधिकाऱ्यांना दिली होती. तसेच या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणाची चौकशी न झाल्यास 3 जूनला आत्मदहन करणार असल्याचा इशारा गोपीनाथने निवेदनाद्वारे दिला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत कोणतीही चौकशी केलेली नाही, त्यामुळे गोपाल आज पहाटेच आत्मदहन करण्यासाठी गावातील पाण्याच्या टाकीवर चढला. दरम्यान गोपीनाथ नागरेला खाली उतरवण्यासाठी गावातील लोकांसह त्याची आई देखील प्रयत्न करत होती, मात्र गोपीनाथ खाली उतरायला तयार नव्हता. अखेर ठोस कारवाईचे पत्र तहसीलदार काळे आणि मालेगाव पंचायत समितीचे BDO आणि ठाणेदार सोनवणे यांनी दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 3 महिन्यापासून त्याची काही चौकशी पूर्ण झाली नव्हती, त्यामुळे मी आत्मदहनाचा इशारा दिला होता. पाण्याच्या टाकीवर मी उभा होतो आणि त्यांनी मला अहवालाद्वारे मी जे मुद्दे सांगितले ते मुद्दे त्यांनी मान्य केले. 10 दिवसाच्या आत त्यांनी जर कारवाई जर नाही केली तर मी माझी पुढची प्रोसिजर मी डायरेक्ट आत्मदहनच करून टाकेन. चढून जे आंदोलन केलं आहे युवकांना, जे टाकीवर चढून जे आंदोलन झालं तर त्याच्याशी संबंधित जेव्हा आम्हाला माहिती मिळाली, मी आमचे ठाणेदार साहेब नंतर आमचे BDO आम्ही सर्व मंडळी इथं आलो आणि मी ज्या प्रत्यक्षामध्ये त्या सगळ्या फॅक्ट्समध्ये जेव्हा पाहिलं तर त्या सगळ्या गोष्टींचा इत्यंभूत माहिती घेऊन त्याच्यानंतर मी जे आंदोलनकर्ते आहेत गोपीनाथजी यांच्याशी बोललो फोनवर, प्रत्यक्ष माझ्या फोनवरूनच बोललो आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी जे मुद्दे सांगितले त्या मुद्द्यांवर चौकशी ही 10 दिवसामध्ये आम्हाला पूर्ण करायची आहे आणि त्यांनी जे मुद्दे त्याच्यामध्ये घेतले ते सगळ्या मुद्द्यांची चौकशी आम्ही 10 दिवसामध्ये करून हे प्रकरण आम्ही निश्चितच तडीस नेऊ आणि जे दोषी मंडळी आहेत त्यांच्यावर निश्चितच कार्यवाही होईल. आणि या सर्व गोष्टींचा अहवाल मी आता सध्या माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना सादर करतो आहे आणि त्यानंतरच पूर्ण कार्यवाही करण्यात येईल. रिकव्हरीच्या संदर्भातला विषय काय होईल? रिकव्हरीबद्दल आता पूर्ण आकडेवारी मी घेतलेली नाही आहे, इत्यंभूत आकडेवारी घेतल्यानंतर त्याबद्दल मी तुम्हाला त्याबद्दल सांगू शकेल. 4 महिन्यापासून हा युवक प्रशासनाच्या संपर्कात होता आणि एवढ्या या शेवटच्या क्षणाला त्याला जाण्याची वेळ प्रशासनाला कशी, म्हणजे काय बदल त्या कर्मचाऱ्या संबंधित प्रशासनावर काय कारवाई करणार, त्याबद्दलची माहिती मी प्रत्येक घेतो. कारण की माझ्याकडे सुद्धा हा विषय आजच माझ्यापर्यंत आला. मी आता मागच्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये आम्ही जेव्हा इथं रुजू झालो त्याच्यानंतर मला त्याच्याबद्दल कुठलीही माहिती नव्हती, मात्र ही सगळी माहिती घेऊन ज्या ज्या लोकांकडून दिरंगाई झाली मी निश्चितच त्यांच्यावर नियमानुसार जे कार्यवाही करायची आहे ती करणार. या प्रकरणाचे चौकशी अधिकारी नेमले होते, त्या अधिकाऱ्याच्या ठिकाणी चौकशीला येण्यासाठी धजावत नव्हते, याबद्दल मला माहिती नाही आहे. कारण की ही माहिती मला तुमच्याचकडून सध्या प्राप्त होत आहे, त्याची सुद्धा चौकशी करण्यात येईल. सर, पहाटपासून ते युवक वरी चढला होता, इथं सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी काय उपाययोजना करण्यात, सुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजना करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची आहे. मी ग्रामपंचायत प्रशासनाला तसे लेखी निर्देश सुद्धा देतो की इथं चौकीदार वगैरे टाकीवर नेमावा आणि तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये सुद्धा हे नेमण्यासाठी मी त्यांना लेखी देणार आहे. अग्निशामक दल वगैरे किंवा घटनेपासून घडू नये म्हणून प्रशासनाने या ठिकाणी काय केलं, आपत्कालीन व्यवस्था म्हणून आम्ही जाळी वगैरे सगळं घेऊन तयारच होतो आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर जेव्हा त्यांना विश्वासात घेतलं आम्ही, म्हणजे त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी आम्हाला ते सांगितलं की फक्त आम्हाला मला लेखी द्या, मी असं कुठलंही पाऊल त्याच्यामध्ये नाही उचलणार आहे. जेव्हा आम्हाला तो विश्वास आला त्याच पद्धतीने आम्ही मग प्रत्येक गोष्ट